कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी पुंताबा गावामध्ये अन्नत्याग आंदोलनाला बसलेल्या बळीराजाच्या लेकींनी अखेर पाचव्या दिवशी आंदोलन मागे घेतलं आहे. आंदोलक मुलींच्या मागण्यांची सरकारनं दखल घेतली असून त्या पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करू असं आश्वासन कृषी राज्य मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय. गेल्या 5 दिवसांपासून पुणतांब्यात हे आंदोलन सुरू होतं. आंदोलनकर्त्या मुलींची प्रकृती बिघडल्याने शुक्रवारी त्यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले होते. पोलिसांनी बळजबरी केल्यामुळे गावात तणाव निर्माण झाला होता. या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री खोतकर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. आंदोलक मुलींच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ असं खोतकर यांनी सांगितलं. आंदोलनादरम्यान पोलीस प्रशासनाकडून झालेल्या दडपशाहीच्या प्रकाराची चौकशी केली जाईल असंही त्यांनी सांगितलं. या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. मात्र अजूनही बळीराजाच्या लेकींची लढाई संपलेली नाही. तुर्तास उपोषण मागे घेण्यात आलं असलं तरी मागण्या मान्य झालेल्या नाहीत तर पुन्हा तीव्र आंदोलन करू असं उपोषणकर्त्या निकिता जाधव हिने सांगितलं आहे. आता नजर टाकूयात आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर. चुकीची केलेली आहे आणि त्या संदर्भात मुलींची तब्येत त्यांचं मत आहे मेडिकल फिटनेससाठी त्यांना आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो. पण माझं मत होतं की आम्ही सकाळी 9 वाजता जाणार होतो आणि मुलींची तब्येत संदर्भात त्यांना जेवढी काळजी आहे तेवढी पालकांना आहे तेवढी सर्वांना आहे त्यामुळे ती चुकीचं झालेलं आहे. परंतु ह्या ठिकाणी त्यांच्या पालकांना देखील त्यांनी कायद्यानुसार कारवाई केली चुकीची आहे. आता त्याला त्यांनी कायद्यानुसार त्याला प्रोसेस केलेलं आहे त्यामुळे आम्ही आता कोर्टात जाऊन त्यांना सोडवतो. आणि लोकशाही पद्धतीने त्या संदर्भात असेल ते शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या उद्धव साहेबांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे आणि ह्या ठिकाणी ते कृषी राज्यमंत्री आले त्या मुलींना भेटायला नगरला गेले. ज्या वडिलांवर गुन्हा दाखल झाला आहे ते गुन्हे मागे घ्यायचे का? हां, शासनातर्फे आता त्यांनी गुन्ह्याचं रजिस्टर केलं हे मागे घेऊ शकत नाही. पण ते उद्धव साहेबांना आणि मुख्यमंत्र्यांना सांगून ते गुन्हे वापस त्यांनी ज्या पद्धतीने हे आंदोलन मोडीत काढलं याबद्दल आता तुमच्याकडून काय भूमिका राहणार? आम्ही त्या संदर्भात हे जे पद्धतीने मोडीत काढलं त्या संदर्भात शिवसेना म्हणून 7-12 कोरा करा. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार पिकाला हमी भाव द्या. दुधाला लिटर मागे 50 रुपये दर द्या. ट्रॅक्टर आणि अन्य कृषी उपयोगी अवजारांवर 100% अनुदान द्या. शेतीशी संबंधित वस्तूंवरील GST ताबडतोब रद्द करा.